हेलो स्टूडेंट, माय सेल प्रोफेसर बोरगुड़े मैम फ्रॉम के वाक सीनियर कॉलेज रानवर एंड डिपार्टमेंट। आज आपण मागणीचा सिद्धांत या सिद्धांताची सिद्धांत बघणार आहोत। तो सिद्धांत कोणी मांडला आणि त्या सिद्धांताचा सविस्तर आढावा घेणार आहोत। तो प्रथम अल्फ्रेड मार्शल या शास्त्रज्ञांनी मांडला। अल्फ्रेड मार्शल हे यांचा जन्म 26 जुलै 1842 व 23 जुलै 1924 यामध्ये त्यांचं देहावसान झालं। जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्रामधील नवसनातनवादांचा महत्त्वाचा पुरस्कर्ता हा होता। हा अल्फ्रेड मार्शल हा प्रसिद्ध सनातनवादांचा महत्त्वाचा पुरस्कर्ता होता। त्यांचा जन्म लंडनच्या क्लॅम्पम या उपनगरात झाला। त्याचे वडील बँक ऑफ इंग्लंडमध्ये रोखपाल म्हणून काम करत होते। वयाच्या 9व्या वर्षी अल्फ्रेड मर्चंट टेलर स्कूलमध्ये दाखल झाला। त्याला गणितात गती होती। आवडत्या विषयाचा अधिक अभ्यास करावयास मिळावा म्हणून 1900व्या वर्षी त्यांनी केम्ब्रिजच्या सेंट जॉन्स महाविद्यालयात प्रवेश मिळवला। गणितात उच्च प्रावीण्य संपादन करून तो पदवीधर झाला। टाय पास परिषदेचा दुसरा रँगलर होता। प्रारंभी क्लीन फेंटन येथे व त्यानंतर कॅम्ब्रिजमध्ये तो गणित विषयाचे अध्यापन करू लागला। तेथे त्याचा प्रख्यात तत्ववेत्ता हेन्री सिजविक यांच्याशी संबंध आला आणि मुख्य त्यांच्या आग्रहामुळे तो काट आणि हेगल यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करू लागला। प्रामुख्याने अल्फ्रेड मार्शल यांचा जर आपण यांचा पूर्णपणे जर सविस्तर जीवनाचा आढावा जर घेतला, त्यांनी प्रथम आपल्या शिक्षणास महत्त्व दिले आणि त्यांना गणित या विषयामध्ये आवड होती, म्हणून त्यांनी आपल्या विषयासाठी व आपल्या सिद्धांतासाठी महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते। यावरून मागणीचा सिद्धांत हा अल्फ्रेड मार्शल यांनी प्रसिद्ध केला व त्यांनी आपल्या मागणीच्या सिद्धांतामध्ये मागणीचे परिणाम काय असते याविषयी त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सविस्तरपणे प्रस्ताव मांडलेला दिसून येतो। त्यामुळे मागणी म्हणजे काय यांच्या अल्फ्रेड मार्शल यांच्या म्हणण्यानुसार मागणी म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला वस्तूचे विशिष्ट परिणाम मागितले जाणे। उपभोक्त्याला आपल्या अनेकविध गरजा भागवण्यासाठी उपभोग वस्तूची आवश्यकता भासते, म्हणूनच उपभोक्ता किंवा ग्राहक आपल्या जवळ असलेल्या क्रय शक्तीचा उपयोग करून उपभोग वस्तू खरेदी करतो। म्हणजे उपभोक्ता हा त्या त्या वस्तूची मागणी करतो। म्हणूनच एखादा ग्राहक दुधाची मागणी करतो म्हणजे दर लिटरला विशिष्ट भावाने ग्राहक विशिष्ट परिणाम दूध खरेदी करण्यास तयार असतो, असा अर्थ या ठिकाणी अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीमध्ये घेतलेला दिसून येतो। अशा रीतीने मागणी या शब्दात वस्तूचे परिणाम आणि ते विकत घेण्यासाठी किंमत देण्याची तयारी म्हणजेच क्रय शक्तीचे अस्तित्व या दोघांचाही अंतर्भाव होतो। प्रामुख्याने अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्याला मागणीचा सिद्धांत स्पष्ट करण्या अगोदर मागणी म्हणजे काय या कल्पनेला महत्त्व दिले, म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट वस्तू खरेदी करण्याचा परिणाम म्हणजे मागणी होय। आपण बघितलं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर दूध खरेदी करायचे असेल तर ती व्यक्ती जो दुधाचा भाव असेल त्यानुसार ती मागणी करत असतो। यावरून यांनी आपली मागणी म्हणजे काय हे आपल्याला सिद्धांतामध्ये सांगण्यास महत्त्व दिले आहे। या काळात मागणीच्या काळामध्ये किंवा एखाद्या क्षणी उपभोक्ता एखादी वस्तू निरनिळ्या किमतींना निरनिळ्या परिणामामध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शवतील। उपभोक्त्याने किंवा ग्राहकाने निरनिळ्या किमतीस मागणी केलेल्या एखाद्या वस्तूच्या परिणामास कोष्टकाला व्यक्तीचे मागणी कोष्टक असे म्हणतात। या कोष्टकात एका बाजूला वस्तूची प्रत्येक नगास किंमत व दुसऱ्या बाजूस वस्तूच्या मागणी परिणाम ही दिलेली असतात। व्यक्तीचे मागणी कोष्टक खालीलप्रमाणे दिले दिसून येते। या ठिकाणी मागणीचे सिद्धांत स्पष्ट करताना अल्फ्रेड मार्शल यांनी पण आपल्या मागणीमध्ये मागणी रेषेकडे पाहिले असता असे दिसून येईल की वस्तू आणि किंमत यांच्या विरुद्ध दिशेने बदल झालेला दिसून येतो। म्हणजे या सिद्धांतामध्ये एकूण मागणी सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असल्यास एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता तर त्याच्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी या ठिकाणी कमी होते आणि या उलट जर वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते। या ठिकाणी
अल्फिल मार्शल यांनी आपल्या मागणीच्या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम धरून या ठिकाणी वस्तूची किंमत वाढली असता या ठिकाणी मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. हा सिद्धांत सविस्तरपणे मांडण्यासाठी इतर परिस्थिती ही कल्पना त्यांनी गृहीत धरलेली दिसून येते. इतर परिस्थिती म्हणजे या ठिकाणी परिस्थितीमध्ये काही बदल होताना दिसून येतो. या ठिकाणी इतर परिस्थिती बदलली तर निरनिराळे मागणी कोष्टक तयार होऊ शकतात. म्हणजे बघा, प्रत्येक विशिष्ट मागणी परिस्थितीनुसार वेगळे कोष्टक आणि त्या कोष्टकानुसार वेगवेगळ्या मागणी वक्ररेषा असणार. वस्तूच्या मागणी परिस्थितीमध्ये ज्या गोष्टींचा समावेश होतो त्यामध्ये लोकसंख्या, लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे तसेच लहान मुलांचे आणि वृद्धांचे प्रमाण, एकंदर मिळकत व मिळकतीचे वाटप, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी व प्रतिस्थापनीय पर्यायी वस्तू आणि त्यांच्या किमती, आणि भविष्यकाळात वस्तूंच्या किमतीच्या चढ उतराबाबत उपभोक्त्यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. म्हणजे काय, या ठिकाणी इतर परिस्थिती बदलली असतात, प्रत्येक व्यक्तीची आवड निवड ही देखील वेगळी असते आणि त्याचा परिणाम किमती आणि मागणीवर होत असतो, असे मत अल्फिल मार्शल यांनी मांडलेले दिसून येते. कोणत्याही बाबतीमध्ये जर फरक झाला तर मागणी कोष्टकात या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि दुसरे कोष्टक करावे लागतात. यामध्ये मागणी परिस्थितीमध्ये जर अनुरूप मागणी कोष्टक आणि मागणी वक्ररेषा यांना अनुसरून मागणी सिद्धांत हा लागू होतो, असे मत अल्फिल मार्शल यांनी आपल्या मागणी सिद्धांतामध्ये मांडलेले दिसून येते. आपल्याला या ठिकाणी मागणीच्या सिद्धांतामध्ये या ठिकाणी अल्फिल मार्शल यांनी मागणीची या ठिकाणी आकृती दर्शवली दिसून येते. या ठिकाणी अ आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दर्शवलेली असून अ आणि श अक्षावरती या ठिकाणी मागणी दर्शवलेली आहे. मग या ठिकाणी वस्तूची किंमत वाढली असता या ठिकाणी मागणी कमी होते आणि या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. यामुळे या ठिकाणी मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत येणारा दिसून येतो. तो म म या वक्राद्वारे दर्शवला दिसून येतो. मग या ठिकाणी मागणी वक्र अ डावीकडून उजवीकडे आपणास खाली सरकत येणारा दिसतो आणि या ठिकाणी किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असो, असते अल्फिल मार्शल यांनी आपल्या मागणीच्या सिद्धांतामध्ये दर्शवलेले दिसून येते आणि ते आकृतीद्वारे स्पष्ट या ठिकाणी. परंतु हा सिद्धांत मांडत असताना अल्फिल मार्शल यांच्या मते या ठिकाणी मागणीच्या नियमाला काही अपवाद झालेले दिसून येतात किंवा अपवाद आहेत. सर्वसाधारणपणे मागणी रेषा वरून खाली म्हणजे अ आणि श अक्षाकडे कललेली असते. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आणि वस्तूच्या बाबतीत मागणी रेषा अपवादात्मक असून त्या सुरुवातीला किंवा नंतर काही अंतरापर्यंत खालून वर गेलेल्या दिसतात. काही निकृष्ट वस्तू ज्यांना गिफेनच्या वस्तू म्हणतात, म्हणजे गिफेनच्या वस्तू म्हणजे हलक्या दर्जाच्या वस्तू, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किमतीमध्ये किंवा मागणीमध्ये फरक दिसून येत नाही, किंवा ग्राहकांच्या उपभोक्त्यांच्या अपेक्षांच्या ज्या वस्तूंच्या किमतीवर मागणी मागणी परिणामावर विशेषतः परिणाम होतो अशा वस्तू, तसेच ज्या मौल्यवान वस्तूमुळे व्यक्तीचे समाजाचे स्थान ठरवले जाते, म्हणजे अशा वस्तू या सर्व मागणी नियमाला अपवाद ठरतात. म्हणजे या ठिकाणी मौल्यवान वस्तू जरी किंमत वाढली तरी जे श्रीमंत व्यक्ती असेल त्यांना समाजामध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी ते वस्तू खरेदी करतात. म्हणून या ठिकाणी किमती आणि मागणीमध्ये हा एक अपवाद दिसून येतो. आणि या ठिकाणी अंमली पदार्थ असतील, या ठिकाणी अंमली पदार्थ देखील हा मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो. म्हणजे जे व्यक्ती जर काही व्यसन करत असेल त्या ठिकाणी जर किंमत वाढली तरी ती व्यक्ती काय करते, ते वस्तू उपभोग करण्याचं सोडत नाही. हा सुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद असतो. दुसरे सांगायचं झालं तर पैसा असेल किंवा व्यक्तीचा छंद असेल, हा सुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी रॉबर्ट गिफेन यांनी असे दाखवून दिले आहे की पावाची किंमत उतरली तरी उपभोक्ते अधिक पाव खरेदी करणार नाहीत. या ठिकाणी उतरलेल्या किमतीमध्ये कमी पाव खरेदी करून वाढलेल्या वास्तविक मिळकतीचा उपभोग अधिक पौष्टिक खाद्यवस्तू व जास्त परिणाम खरेदी करण्यास केला जाईल. तसेच जर पावाची किंमत वाढली असता तर पाव जास्त परिणामात खरेदी केला जाईल, कारण पाव हे सर्वसामान्य जनतेचे खाद्य असल्याने
लोक इतर वस्तूवरील खर्च कमी करून पाव जास्त प्रमाणात घेतील. अशा रीतीने गिफेन यांनी आपल्या वस्तूच्या बाबतीत मागणी रेषा खालून वर गेलेली असण्याचा संभव आहे किंवा अपवाद असतो असे या ठिकाणी मागणीच्या सिद्धांताला अपवाद झालेले दिसून. उदाहरणार्थ ज्या वस्तूची किंमत उदाहरणार्थ कर्ज रोखे असेल किंवा भाग असेल थोडी वाढली असता भविष्य काळामध्ये अधिक प्रमाणात वाढतील अशी ग्राहकांची अपेक्षा असते. म्हणजे बघा, कर्जाचे व्याजाचे प्रमाण भविष्य काळात वाढणार असेल तर लोक अधिक प्रमाणात कर्ज काढण्याची प्रवृत्ती दिसून येते. तेव्हा थोड्या वाढलेल्या किमतीस मागणीचे परिणाम अधिक असेल. तसेच मौल्यवान वस्तू रत्ने मोती वगैरे वस्तूमुळे व्यक्तीचे समाजातील स्थान उंचवते. अशा वस्तूंच्या बाबतीत किंमत वाढली तरी मागणीचे परिणाम देखील वाढते. या ठिकाणी कोणताही फरक या मागणी आणि किमतीमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे हा एक मागणीच्या नियमाला येतो. अशा प्रकारे आर्फिल मार्शल यांनी आपला मागणीचा सिद्धांत हा आपल्याला सविस्तरपणे समजून सांगितलेला आहे. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत जरी वाढली असता मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. या ठिकाणी मागणी आणि किमतीमध्ये व्यस्त संबंध असलेला दिसून येतो आणि तो वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणारा दिसून येतो. अशा प्रकारे मागणीचा सिद्धांत हा स्पष्ट होतो. थँक्यू गाईज, थँक्यू.